दिनांक 18 एप्रिल रोजी पुणे येथे माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवारांनी सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांची जो जो 3 तास कोरोनाच्या किंवा कोविड-19 च्या बाबतीत जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या बाबतीत बैठक घेतली। मी स्वतः विभागीय आयुक्त, दोन्ही पोलीस आयुक्त, दोन्ही महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आरोग्य खात्याचे सर्व अधिकारी, संबंधित अधिकारी, ससूनचे डीन, राज्याचे माजी महासंचालक डॉक्टर साळुंखे इत्यादी सर्व उपस्थित होते। त्याचबरोबर माननीय महापौर, पुणे महानगरपालिका हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। जे काही आमच्याकडनं पूर्ण या 5 खाते प्रमुखांकडनं 7 खाते प्रमुखांकडनं माहिती घेतल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे सोमवारपासून किंबहुना उद्यापासूनच दोन्ही शहरांमधला लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने एन्फोर्स केला जाईल। जसं पहिलेपासून आम्ही सांगत होतो फक्त आरोग्याच्या बाबतीत आणि औषधी खरेदीच्या बाबतीत शिथिलता दिले जाईल, याचे वेगळे आदेश काढले जातील। यामध्ये जिल्हाधिकारी, दोन्ही महापालिका आयुक्त आणि जिथे आवश्यकता असेल एखाद काही प्रकरणांमध्ये पोलीस आयुक्त हे त्याच्यात शिथिलता देतील। जे काही राज्य शासनाने धोरण ठरवलेलं आणि केंद्र शासनाने धोरण ठरवलेले रिलॅक्सिंगचं उद्योगाच्या बाबतीत, ग्रामीण भागामध्ये हे धोरण अंमलात आणलं जाईल, परंतु शहरातून कोणालाही ग्रामीण भागामध्ये परवानगी दिली जाणार नाही। विशेष करून कंटेनमेंट झोनमधनं कोणालाही बाहेर जाता येणार नाही। अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये जसं की मेडिसिन किंवा ड्रग्सचे उत्पादनाशी संबंधित कोणी असेल तर त्या बाबतीत वेगळी परवानगी घेऊन त्यांना तिथे जावं लागेल, पण त्यांना तिथेच राहावं लागेल, प्लांटवरच राहावं लागेल हे लॉकडाऊन एन्फोर्स असेपर्यंत। हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दोन्ही महापालिकांच्या यंत्रणामार्फत सर्व सिम्प्टोमॅटिक किंवा ज्यांना लक्षणं दिसत आहेत अशा लोकांनाचं विलगीकरण केलं जाईल आणि रॅपिड टेस्ट ज्याच्या किट्स आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाकडनं उद्या किंवा परवा अपेक्षित आहेत त्या रॅपिड टेस्ट मार्फत संभाव्य रुग्ण शोधण्याचा प्रयत्न केला जाईल। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत आग्रहाने सगळ्यांना विनंती केली आहे की ज्या कोणालाही लक्षणं असे दिसत असतील किंवा काही त्यांना होत असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा आजार लपवण्याचा प्रयत्न करू नये आणि ज्या योगे आपल्या स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला धोक्यात आणू नये, स्वतः पुढे यावं, आम्ही त्यांची टेस्टिंग करू आणि त्यांना आवश्यक तो औषधोपचार केला जाईल।